सट्टेदारांचं द्राक्षाचं प्रकरण आम्ही जिल्हा बँकेला पाठवलं होतं बँक इन्स्पेक्टर सोनाळ शाखेमार्फत. त्यावेळी बोर्ड मीटिंगमध्ये ते प्रकरण नामंजूर करून पाठवले. नंतरच्या काळामध्ये आमदार विक्रम सावंत यांनी जाडर बोबलरमध्ये येऊन तुम्हाला कर्ज मंजूर करून देतो, आमच्या पार्टीमध्ये प्रवेश करा म्हणून त्यांना घेऊन सोन्याळ सोसायटीमधून तिथं सभासद नसताना सोन्याळ सभासद सोसायटीचं कुठल्याही प्रकारचं काही त्या शेतकऱ्याचं शेअर नसताना त्यांचं प्रकरण बँक इन्स्पेक्टरने त्याचे सर्वे करून त्याचे प्रकरण नेगेटिव्ह असताना जिल्हा बँकेत कर्ज विभागाने नेगेटिव्ह त्याचा अहवाल दिला असताना देखील त्याचं प्रकरण सोन्याळ सोसायटीमधून मंजूर करण्यात येत आहे. एक जाडर बबलाची नामंजुरी पत्र इथं आहे आणि सोन्याळ सोसायटीचे मंजुरीचं पत्र इथं आहे. MD साहेब म्हणते की आम्ही कुठल्याही कर्ज विभागाने आणि खाली बँक इन्स्पेक्टरने सदर प्रकरणात शिफारस केलेलं नसून विक्रम सावंतने आम्हाला दम दिला. स्वतः MD साहेब सांगतायत की आम्हाला ह्या प्रकरण मंजूर का करत नाही आणि याचे खुलासा आपण MD साहेबांना सुद्धा विचारू शकतोय किंवा याचे खुलासा आपण विक्रम सावंत आमदार साहेबांना सुद्धा विचारू शकतोय की एखादे प्रकरण बँक बोर्ड मीटिंगमध्ये धोरण ठरवायचे नंतर ते धोरण मोडायचे. तुम्हाला मदत करायचं असेल तर तुम्ही 82 सोसायटीचं प्रतिनिधित्व करता, 82 सोसायटीसाठी सर्व खुले करून टाका, सर्व जी काय पॉलिसी धोरण हे सगळं सोडून टाका, एक बाजूनं शेतकऱ्यांना मदत तरी होईल. नाहीतर तुमच्या पार्टीत केवळ प्रवेश करतोय म्हणून जर असं होत असेल तर ही असली शेतकऱ्यांची एक आर्थिक नाडी असलेली जिल्हा बँक मागं ही लिक्विडेशनमध्ये जाऊन प्रशासक होता अशी परिस्थिती जर येत असेल तर सगळ्या शेतकऱ्यांची बँक आहे, केवळ तुमच्या पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी बँक ठेवलेलं नाही. आणि कुठल्या शेतकऱ्यांना काळजी करून प्रवेश करायचा असेल तर तुमच्या पतसंस्था वगैरे आहे, द्या ना त्यांच्याकडून कर्ज. त्यावेळी तुम्हाला कुठला धोरण वगैरे आम्ही काय विचारणार नाही. ही जिल्हा बँक आहे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं बँक आहे, या बँकामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी हा बँक चालतो आणि माझं जत तालुक्यातील दुष्काळी भागातील सर्व कर्जमाफीदार शेतकऱ्यांना एक आव्हान आहे की आपण नियमात बसत नाही जर असं म्हणलं तर तुम्ही आमच्याकडे या. तुम्हाला सगळ्यांना सांगली बँकेला आम्ही स्वतः स्वखर्चाने मी स्वतः आम्ही घेऊन जाऊ आणि MD साहेबांना बोर्ड मीटिंगमध्ये आज घुसून आम्ही विचारू किंवा अमुक शेतकऱ्यांसाठी बँकेचे धोरण लागू आहे का किंवा अमक्यांसाठी ते बँक धोरण मोडताय का सर्वांसाठी होत आहे, कारण हा जिल्ह्यातील सर्वांची बँक आहे. तमाम जत तालुक्यातील शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की तुम्हाला कुठलं तरी जिल्हा बँक कर्ज देत नसेल तर आम्ही स्वखर्चानं तुम्हाला बँकेकडं घेऊन जाण्यासाठी तयार आहे. धोरणात्मक निर्णय होत आहे का अधोरणात्मक निर्णय होतो याचाही खुलासा बँकेची MD आणि संचालक देऊ दे. आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की विक्रम सावंत साहेब स्वतः सांगतायत की मी 35,000 एवढं मताधिक्याने निवडून आलेले आहे. 35,000 लोकांनी तुम्हाला मताधिक दिलं तर एका दुसऱ्या शेतकऱ्यांसाठी एवढं अट्टक असं कशाला. तुम्हाला राजकारणात करायचं असेल तर सगळे धोरण तुम्ही जत तालुक्यासाठी शिथिल करून घ्या ना, तुमचं स्वतःच दम असेल तर. शेतकऱ्यांना मदत करायचं असेल तर सगळं धोरण मोडून घ्या. एका काय तुम्ही सोसायटी सोन्याळ सोसायटी चेअरमन घेऊन आहात का तालुक्याचं प्रतिनिधित्व करता? सोन्याळ सोसायटीमध्ये एवढं काय इंटरेस्ट दाखवतो तुम्ही? जाडरबोलाचे शेतकरी, जाडरबोलाचे खातेदार, त्याच्या सोन्याळ सोसायटीमध्ये बेकायदेशीर सभासदत्व करायचे, तिथून त्याला कर्ज मंजुरी करायची, ही योग्य नाही. नेमकं मला बँकेची MD किंवा बँकेची बोर्डला सुद्धा विचारायची की नेमकं बँक कुठल्या दिशेनं सुरू आहे. शेतकऱ्यांचा दृष्टिकोन, त्यांच्या हिताचा दृष्टिकोन ठेवत आहे काय, संचालकांना खुश करायचं किंवा त्यांच्या राजकीय बळ देण्यासाठी, त्यांच्या पार्टी वाढवण्यासाठी किंवा त्यांना राजकीय त्यांचे हे वाढवण्यासाठी तुम्ही बँक त्यांच्या पदरात घालताय का असं मला विचारायचं आहे. बँकेचे ते प्रशासकांना किंवा MD किंवा बोर्डला विचारायचं. आणि 2018 जत तालुक्यातील पीक संरक्षणचा एक विषय होता, त्यामध्ये पीक विमा 2020 जून 2020 एक शासनात GR निघालेलं आहे, त्याबद्दल जत तालुक्यातील कुठल्याही शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षण मिळणार नाही
त्यामध्ये सतत 25 mm 3 दिवस पाऊस झाला पाहिजे असं धोरण आहे. त्याबद्दल विक्रम सावंत गप काय बसतात? तालुक्यातील शेतकऱ्यांचे हित काय? कमी पिकातलं द्राक्ष आणि डाळिंब बागांसाठी पीक संरक्षण विमा आहे आणि कर्ज पुरवठा आहे. अनेक सार्वजनिक विषय आहेत, ते सोडून कुठलं तरी पार्टीत प्रवेश करते म्हणून असलं धंदे जर करत असेल तर ही योग्य ठरणार नाही.